मागच्या 23 तारखेला जी काही ढगफुटी नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळाली त्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेनुसार आता जे काही नुकसान झालं असेल किंवा भविष्यामध्ये नुकसान टाळण्याच्या दृष्टिकोनातून मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून आत्ता नागपूरमध्ये जे डॅमेज झालेलं असेल त्याला मदत होते की नाही किंवा ती किती वेळात पूर्ण करता येऊ शकते याचा आढावा आणि त्याच्या बाबतीमध्ये असलेला प्रस्ताव येणाऱ्या काळात तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आत्ता नुकसान झालेलं असेल त्याला मदतीच्या दृष्टिकोनातून आज नागपूरमध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणीसुद्धा केली आणि प्रस्ताव तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या विभागाची आवश्यकता असेल त्या सगळ्या विभागाला आम्ही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या काही सूचना दिल्या प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक गोष्ट निदर्शनात आणली पाहिजे. आता 3 प्रकारचं नुकसान झालेलं जे नुकसान झालेलं असेल त्याला आपल्याला रिकवर करण्याच्या दृष्टिकोनातून UDची पण मदत लागेल, मदत पुनर्वसन विभागाची मदत लागेल, RDDची सुद्धा त्या ठिकाणी मदत लागेल, केंद्राकडनं सुद्धा आपल्याला काही निधी मदत पुनर्वसन विभागाला मिळवावा लागणार आहे. प्रामुख्याने डॅमला दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून निधी लागेल. डॅमच्या पुढे नाग नदी जी आपली जाते ते नाग नदीसाठी जे काही आत्ता डॅमेज झालेलं आहे, संरक्षण भिंत जी तुटलेली आहे, जवळपास 10 किलोमीटर संरक्षण भिंतीचं डॅमेज झाल्यामुळे बऱ्याच वस्तीला त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, मी प्रत्यक्ष ते बघितलं. त्याची सुरक्षितता नागरिकांना रहिवासाच्या दृष्टिकोनातून ती झाली पाहिजे. तर याच्यासाठी आम्ही एक प्रयत्न करणार की NDMA माध्यमातून केंद्राकडे एक प्रस्ताव पाठवणार, NDMA माध्यमातून काही पैसा तिथून उपलब्ध करणार, SDMA माध्यमातून आमच्याकडे जो पैसा उपलब्ध आहे स्टेटकडे त्याच्यामध्ये तात्काळ किती आपल्याला मान्यता देता येऊ शकते तो एक प्रयत्न करणार आणि DCM साहेबांनी ज्या सूचना दिल्या त्याच्यानुसार डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी झालेलं नुकसान हे समजा एकत्रित करून आपण जर का नागपूरसाठी एक खास पॅकेज तयार केलं तर त्यात सगळे विभाग एकत्र करावे अशी आमची एक आग्रहाची विनंती असणार आहे. DCM साहेबांची तीच मागणी असणार आहे. त्या प्रकारच्या सूचनासुद्धा आम्हाला दिलेल्या आहेत. एक नागपूरसाठी एक विशेष पॅकेज करून ग्रामीण भागातलं झालेलं नुकसान आणि झालेलं शहरातलं नुकसान ज्याला स्ट्रक्चरल असेल किंवा नॉन स्ट्रक्चरल असेल अशा सगळ्या गोष्टींना एकत्र करून आपण नागपूरसाठी एक वेगळं पॅकेज करावं अशा सूचना मलासुद्धा आहेत आणि त्या स्वरूपाचे आमचे पावलंसुद्धा असणार आहे. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की जवळपास 12,500 लोकांचा ज्यांचं घरांमध्ये नुकसान पाणी शिरून झालेलं आहे त्याच्यासाठी शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदानाच्या मदत माध्यमातून 12,500 लोकांचे पंचनामे झालेले आहेत. हा आकडा 16,000 किंवा 17,000 जाऊ शकतो. टप्प्याटप्प्याने अजून काही राहिलेले असतील तर ती सगळी टप्प्याटप्प्याने पंचनामे येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय आणि तशा सूचना या कलेक्टरांना आम्ही आजच्या मीटिंगच्या माध्यमातून दिलेले आहेत. 3 तारखेपासून ज्यांचे पंचनामे झाले असतील जरी आपल्याकडे 0 बॅलन्स असेल किंवा शासनाची त्यांना मदत लागत असेल तर 3 तारखेपासून पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये जे 10,000 सानुग्रह अनुदान त्यांना वितरित केलं पाहिजे ते केलं जाईल. नागरिकांना किंवा जनतेला, नागपूरच्या जनतेला, नागरिकांना माझी अशी एक विनंती असणार आहे, मधल्या काळामध्ये माझ्याकडे ज्या आत्ता रस्त्याने तक्रारी मिळाल्या किंवा ज्या लोकांनी मला अवगत केलं की काही लोक अनुदान मिळवण्याकरता काही थोडीफार मिसगाईड करून आर्थिक मागणी केली जाते, नागपुरातल्या प्रत्येक नागरिकाला माझी विनंती असणार आहे की अशा प्रकारचं कोणालाही बळी पडायचं नाही.
तलाठी तुमच्याकडे येतील, नगरपालिकेचा एक व्यक्ती तुमच्याकडे येईल, त्यांच्या फॉर्मॅटमध्ये आपलं नाव असलं आणि त्याला समजा जर का आपण योग्य पद्धतीने फॉर्म भरून दिला तर तुमच्याकडे कुणीही समजा जर का अशी वेगळ्या पद्धतीने आर्थिक मागणी केलेली असेल तर त्याला बळी पडायचं कारण नाही. कारण अशी लोकं जर का निदर्शनात आली आणि मला जी सांगितली तर त्याच्यावरती कलेक्टरांना आम्ही अशा सूचना दिलेल्या आहे की त्या व्यक्तीवरती रितसर गुन्हा दाखल करावा. दुसरा एक विषय की काही काही नागरिकांच्या नुकसानीमध्ये आता शेवटी निसर्गाची आपत्ती समोर मनुष्य हा काही करू शकत नाही. कोणाचं 5,000 नुकसान झालं असेल तर कोणाचं 5 कोटीचं नुकसान झालं असेल, पण ती सगळी नुकसान भरपाई देणं कधी कधी शक्य होत नाही. आज मदत सानुग्रह अनुदानाची जी दिली जाते ती प्रामुख्याने ही असते की त्याच दिवशी त्या व्यक्तीला जो गरीब कुटुंबातला असतो त्याच व्यक्तीला घरामध्ये संध्याकाळी काय जेवावं हा प्रश्न निर्माण होत असतो. त्याने राहायचं कसं, जगायचं कसं, 7-8-10 दिवस तरी त्याला त्याची लाईन लागत असतोपर्यंत या मदतीच्या 10,000 मदतीद्वारे त्याला मदत होऊ शकते असा एक शासनाचा प्रयत्न असतो. परंतु काही लोक थोडेसे व्यवस्थित असतात, वेल सेटल असतात, त्यांना ही 10,000 मदत जरी तोकडी वाटत असली परंतु ती मदत त्यांचा पंचनामा करण्याची आवश्यकता नाही. काही काही लोकांनी माझ्याजवळ हे बोलून दाखवलं, परंतु भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टिकोनातून ह्या स्वरूपाचं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं असेल, त्यांची बँकेची कागद गेलेली असतील, त्यांची समजा जर का महसूलची काही कागदपत्रं असतील, काही प्रॉपर्टीचे कागदपत्रं असतील किंवा अन्य कुठली महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील, त्या ह्या ओल्या झाल्यामुळे किंवा भिजल्यामुळे किंवा ते संपुष्टात आल्यामुळे त्या पंचनाम्यामध्ये ते रेकॉर्डवर जर का असलं तर भविष्याच्या दृष्टिकोनातून हा पंचनामा नागरिकांना सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती तो लागू शकतो. म्हणून पंचनामे करताना आर्थिक मदत हे डोळ्यासमोर न ठेवता आपल्याला लागणारी भविष्यातली जी प्रॉपर्टीची डॉक्युमेंट्स असतील किंवा अन्य कुठले डॉक्युमेंट्स असतील ते रेकॉर्डवर आलं पाहिजे. ते जर का आलं तर नागरिकांना भविष्यामध्ये अडचणी निर्माण होत नाही अशी नागपूरच्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती असणार आहे. आपलं काही सर एक विषय असा, एक तर नैसर्गिक आपत्ती आली, नैसर्गिक आपत्ती तर रोखू शकत नाही, पण याच्या 2 गोष्टी एक महत्त्वाच्या आहे. एक तर नाग नदीचा जो प्रवाह जातो तिथे अनेक प्रवाह अतिक्रमण आहे, तो एक असं दूर केला जाईल कारण की तो मूळ प्रवाह रोखला गेला त्याच्यामुळे हे आलं असं स्पष्ट म्हटलं आहे तज्ज्ञांचं, त्या विषयावर सांगा. नाही आत्ता 2 गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज नाग नदीच्या बाबतीमध्ये त्या डॅमपासून पुढे 10 किलोमीटर हा जवळपास 10 किलोमीटरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी थोडंसं कुठेतरी अडथळे निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून काही जे ब्रिजेस बांधले गेलेले असतील, काही छोटे पुलं असतील, आमचं असं म्हणणं असणार आहे की ते ताबडतोब त्याला डिसमेंटल केलं पाहिजे की एक तर नदीचा प्रवाह जो नदीचा प्रवाह आहे तो मोकळा झाला पाहिजे आणि भविष्यामध्ये समजा बांधायचेच असतील तर त्याच्यामध्ये काही पियर्समध्ये अडथळा न निर्माण होतात ज्याला हँगिंग म्हटलं जातं, हँग करून तशा स्वरूपाचे भविष्यात बांधायची वेळ आली तर तसे सजेस्ट करायला पाहिजे. हा एक प्रमुख विषय. आणि नाग नदीच्या आजूबाजूला आत्तापर्यंत ज्या काही भिंती कोलॅप्स झालेल्या आहेत, ज्याला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्या काही भिंती बांधणं गरजेचं आहे आपल्याला सुरक्षा च्या दृष्टिकोनातून संरक्षण भिंत, त्या सर्व संरक्षण भिंतींच्या बाबतीमध्ये महापालिके पुढच्या 10 दिवसामध्ये आमच्याकडे त्याचा रिपोर्ट सादर करेल आणि चांगल्या पद्धतीने ते संरक्षण भिंती बांधल्या जातील. सर यालाच लागलं नाही, एक मिनिट यालाच लागून होतं. तर याचा दुसरा प्रश्न जो होता, पहिला जो विचारला मी, दुसरा असा की एक तर अतिक्रमणाचा झाला, दुसरा असा की गेल्या 7 वर्षांपूर्वी अंबाझरी तलाव हा केव्हाही पडू शकतो, त्याची भिंत करू शकते, हा मेरीनं अहवाल दिलेला आहे नाशिकच्या. तर 7 वर्षापूर्वी फक्त ऑन रेकॉर्ड त्याचा सुरक्षा झाला, इम्प्लिमेंटेशन झालं नाही. तर जर पडलं तर फुटलं तर आणखी नुकसान होऊ शकतं. अंबाझरीच्या बाबतीमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात उपमुख्यमंत्र्यांनी परवाच आमच्या सरकारला सूचना दिली, मदत पुनर्वसन विभागाच्या आणि इरिगेशनच्या माध्यमातून पुढच्या महिनाभरामध्ये याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून मदत पुनर्वसन विभागाच्या नॉन स्ट्रक्चरल ग्रँटमधनं आम्ही त्यांना पैसा उपलब्ध करू आणि त्याला जी काही गरज असेल ती तेवढी गरज आम्ही आमच्या विभागाकडनं लवकरात लवकर केली जाईल.
त्याचा फ्लो कमी झाला अतिक्रम असल्यामुळे आणि त्याची वेलोसिटी वाढली आणि बाकीचं इतर नुकसान झालं, ते अतिक्रम काढण्यासंदर्भात काही आहे का? आज त्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये महापालिका त्याच्यावर ऑब्झर्वेशन करून जे गरजेचं असेल त्या ठिकाणी तसे पावलं उचलली पाहिजे आणि तो प्रयोगही केला जाईल. पण अतिक्रमण काढताना एकदम बेगर्भ कोणी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आज रेड लाईन आणि ब्लू लाईनचा जर का आपण विचार केला तर माझ्या आयुक्तांना आज अशा सूचना होत्या की आपण जरा घरं बांधताना किंवा बाकीच्या गोष्टी अतिक्रमण न वाढण्याच्या दृष्टिकोनातून जी काही आपण पूर्वीच्या काळामध्ये जी आपल्याकडे फोटोग्राफी उपलब्ध असेल किंवा मिळवता येत असेल ते ती मिळून हे अतिक्रमण आपल्याला कमी करता येऊ शकतं का याचं ऑडिट किंवा याची संपूर्ण चौकशी ही आयुक्त कार्यालयाकडनं केली जाईल. तो आमच्या विभागाशी संबंध येत नाही, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तो निर्णय आयुक्त लेवलला घेतला जाईल. काय नाही आता राज्याचे उपमुख्यमंत्री इथले आल्यानंतर म्हणल्यानंतर मी कधी आलो तरी ते जास्त महत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री इथून घरोघरी जाऊन तुम्हीच दाखवलं की राज्याचे उपमुख्यमंत्री इथपर्यंत आले. आज मी जे आलेलो आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आणि या सगळ्या लाईम डिपार्टमेंटला एकत्र तयार करून कलेक्टरांवर ती जबाबदारी दिली आणि संपूर्ण जे सुरुवातीला बोललो मी की नागपूरसाठी खास बाब म्हणून विशेष बाब म्हणून एक पॅकेज कसं निर्माण करता तयार करता येऊ शकतं त्याच्याकरता मी आलेलो आहे खऱ्या अर्थाने. हे पॅकेज कलेक्टरांच्या अंडर म्हणजे जिल्ह्याचे ते बॉस असल्या कारणाने त्यांच्यावर आम्ही खास जबाबदारी दिलेली, महापालिकेला एकत्र करायचं, पीडब्ल्यूडीला एकत्र करायचं, त्याच्यानंतर इरिगेशनला एकत्र करायचं, त्याच्यानंतर वन विभाग असेल, फॉरेस्ट असेल, RDD विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, सगळ्या विभागांचा एकत्रित पॅकेज तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आजची जी मीटिंग होती आणि ती जबाबदारी आम्ही कलेक्टरांवर दिलेली आहे. बाकीच्या लोकांना आत्ता ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. आता यात प्रामुख्याने तीन डिपार्टमेंट येतात, एक महापालिका येते, CO उपलब्ध आहे, त्या महापालिका येतात, तुमचे आयुक्त उपलब्ध आहेत, जिल्हा परिषदचा याच्यामध्ये जास्त संबंध येतो, CO या ठिकाणी उपस्थित आहेत आणि PWD चे कार्यकारी सुप्रिटेंडिंग इंजिनियर या ठिकाणी उपस्थित होते. जे महत्त्वाचे जे विषय आहेत नॅशनल हायवेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे आजच्या आज जी पावलं उचलायची आहेत ती सगळी विभागाचे सगळे अधिकारी आजच्या मीटिंगला होते. आज सकाळी त्यांनी मला ज्यावेळेला मी दौरा चालला होता त्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरजेचं होतं त्या ठिकाणी व्हिजिटही करून दिली. आज आज एक्झॅक्टली ड्रेनेज सिस्टीमची जी ब्रिटिश टर्मिन आहे ती बदलल्या गेलेली नाही आहे, त्या ड्रेनेज सिस्टीम मध्ये खूप मोठे प्रॉब्लेम निर्माण होऊन झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे की नागपूर असेल किंवा अन्य कुठलंही शहर असेल महाराष्ट्रामध्ये ज्याला जिथं जागा राहायला मिळते तो त्याचे सोय करण्याचा प्रयत्न करतो, ही वस्तुस्थिती आहे. त्याला काही नाकारण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. पण या सिस्टीममध्ये सुद्धा आपल्याला जीवित आणि कशी कमीत कमी करता येऊ शकते ही पावलं उचलणं जास्त गरजेचं आहे. आणि ती पावलं जर का उचलायची असतील त्याच्यासाठी आपल्याला काही प्रमाणामध्ये नागरी वस्तीला शिफ्ट बाहेर करून त्याच्यामध्ये पुनर्वसन करता येऊ शकतं का किंवा कुठल्या एजन्सीच्या माध्यमातून त्याला घरं निर्माण करू शकता येतात का, जागा उपलब्ध करता येऊ शकतं, हे राज्य सरकारच्या स्तरावरचा एक मोठा निर्णय असणार आहे. एक प्रश्न होता की मदत पुनर्वसन जेव्हा सुरू होतं पाऊस आला त्या दिवशी येलो अलर्ट होता, पण नागपूरात 109 मिलीमीटर पाऊस होता, हवामान विभागाकडनं कोणीच अलर्ट दिलेला नाही, याच्यावर तिथे स्थानिकांनी सुद्धा आधी सगळ्यांनी आक्षेप विचारला, अनेक जनप्रतिनिधींनी सुद्धा बोललं, हे वारंवार होतं, त्या दिवशी अनिल पाटील अनिल देशमुख सुद्धा याबाबत आक्षेप केला की हवामान विभाग हे वेळेवर अलर्ट का नाही देत, नागपूर सारख्या शहरात 109 मिलीमीटर पाऊस होतो,
रत्नागिरी पूर्वी यावर्षी मुळात नागपूरमध्ये 109 मिलीमीटर पाऊस झाला म्हणून हे नुकसान झालेलं आहे असं म्हणण्याचं कारण नाही. कारण त्याच्या वरच्या स्तरावर ज्या ठिकाणी कॅचमेंट एरिया असेल त्या ठिकाणी सुद्धा 110-115 मिलीमीटरपर्यंत पाऊस झालेला होता. ते पाणी नागपुरातलं पाणी एकत्र केलं तर 250 mmच्या पुढे चाललं जातं. हा सगळा एकत्रित विचार केला हवामान खात्याने ज्या सूचना द्यायच्या होत्या त्या दिल्या. पण येणाऱ्या काळात मदत पुनर्वसन विभागाचं एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केलेली आहे की मदत पुनर्वसन विभागाकडनंच एक असं सॅटेलाईट आपण लॉन्च करायचा प्रयत्न करतो की देशात पहिल्यांदा असणार आहे ते. आणि त्या सॅटेलाईटद्वारे दर 2 तासानंतर जिथे रेड लाईन आपल्याला महाराष्ट्र त्या सॅटेलाईटने क्रॉस केल्यानंतर जिथे रेड लाईन असेल त्या ठिकाणी इंटिमेशन भविष्यामध्ये देता येऊ शकते. त्यात प्रामुख्याने समुद्राच्या खालच्या ज्या हालचाली असतील सायक्लॉनसारखे विषय येत असतील तर त्या आपल्याला कमीत कमी 2 तास अगोदर किंवा जास्तीत जास्त 8 दिवस अगोदरपर्यंत आपल्याला मिळू शकते. ढगफुटी अचानक ढग फुटून जातात आणि ढगफुटी निर्माण होते 200-200 mmपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळतो त्याची इंटिमेशन त्याच्यात येऊ शकते. भूगर्भातल्या काही हालचाली असतात त्या भूगर्भातल्या हालचाली ज्या असतील त्या हालचालींवरती आपल्याला हालचाल झाल्यानंतर त्याची माहिती आपल्याकडे येऊ शकते. कुठे लँडस्लाईड होण्यासाठी होण्याच्या दृष्टिकोनातून कुठे जमिनीमध्ये दगडांमध्ये हालचाल होत असेल तर त्याचीसुद्धा आपल्याला भविष्यात माहिती मिळू शकते. मदत पुनर्वसन विभागाकडनं ते एक ॲडव्हान्स पाऊल पूर्ण देशामध्ये पहिल्यांदा उचलण्याचं काम सुरू आहे. सर तुम्ही सांगितलं की 12,500 काही ऑलरेडी हे झालेले आहेत पंचनामे. अभी जो अंदाज आ रहा है कि वैल्यू ऑफ डैमेज जो हम कहते हैं अभी तक अंदाजा कह रहे हैं कितना वैल्यू ऑफ डैमेज हो चुका है वो तो नहीं बोल सकते अभी की तारीख में क्योंकि पंचनामे जो तरीके से चल रहे उस तरीके से अभी 2 से 3 दिन तक 16,000 से 17,000 लोगों के पंचनामे होने की संभावना है. और कोशिश यही रहेगी डैमेज जो है डैमेज के अलग अलग तरीके हो सकते हैं. समझो डैम में से नुकसान कितना हुआ है वो डैमेज अलग हो गया है. लोगों के घर के अंदर समझो पानी 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 चले गया किसी का कॉट गया किसी का पलंग गया किसी का कुछ गया ये जो डैमेज है ये डैमेज करना थोड़ा सा मुश्किल रहता है. लेकिन हम लोग डैमेज के बदले जितना नुकसान जितना ज़्यादा दे सकते जितना जितना हम कोशिश करेंगे जितनी हम दे सकते उतनी हम कोशिश करेंगे. पैकेज के अंदर स्ट्रक्चरल काम ज़्यादा आएगा. अच्छा स्ट्रक्चरल काम में आगे के भविष्य के हिसाब से और जो पब्लिक प्रॉपर्टी है वो पब्लिक प्रॉपर्टी लोगों को राहत मिलने के हिसाब से ज्यादा से ज्यादा कवर की जाएगी. आता हे बघा अंदाज समजा 200 कोटी रुपये जरी आमचा असला पब्लिक प्रॉपर्टीचा आमची डिमांड ही असणार आहे की नागपूरचं भलं झालं पाहिजे तर 400 कोटीचं पॅकेज मंजूर करून घ्यावं की जेणेकरून भविष्यामध्ये नुकसान होणार नाही. धन्यवाद. 200 कोटी मी वेग बोललेलो आहे. 200 कोटीचं पॅकेज जर नुकसान जर नुकसान पब्लिक प्रॉपर्टीचं जर का झालं असेल हा मी एक्झाम्पल देतोय ते काही तुम्ही ते वस्तुस्थितीला धरू नका. आमची सरकार इतकं सक्षम आहे सरकारची पावलं नागपूरचं भलंच झालं पाहिजे या दृष्टिकोनातून दुप्पट जरी झाली मागणी तरी आमची मंजूर करण्यासाठी तयारी आहे. एक लक्षात घ्या 8 दिवस हे बघा पहिलं सरकारने काम काय केलं पाहिजे. आज मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की सकाळी 3 वाजेपासून पाऊस सुरू झाला तर कलेक्टर 3:15 हजर आहे आयुक्त त्या ठिकाणी हजर आहे पॉलिटिक्स म्हणून पॉलिटिशियन म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री इथे येऊन गेले. आत्ता लोकांना नुकसान जर का झालेलं असेल त्यांना सहानुग्रह द्यायचा असेल तर त्याच्यासाठी पंचनामे करावेच लागतील. पहिली प्रायोरिटी नुकसान देण्याबरोबर जीवित आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचलली गेली पाहिजेत या सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी ती चांगल्या पद्धतीने केली. मी प्रत्यक्ष पाहणी केली. ते ऑलरेडी तुम्हाला बहुतेक माझं लक्षात आलं नाही ती ऑलरेडी सुरू झालेली आहे. 2 ते 3 तारखेपर्यंत 100% पूर्ण होऊन जाईल. आमची दुष्काळी संहिता आहे दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात 2016 साली शासनाने केंद्र सरकारने जे निकष घेतलेले त्या निकषांमध्ये
कृषि विभाग कृषि मंत्र्यांच्या माध्यमातून केंद्रामधल्या काही निकषांमध्ये जर का आपण बदल केला तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून विमा मिळण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मदतीच्या अनुषंगाने शेतकऱ्याला जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या फायदा मिळाला पाहिजे, मदत झाली पाहिजे, हा एक प्रयत्न कृषी विभागाकडनं किंवा मदत पुनर्वसन विभागाकडे केंद्र सरकारकडे आमची मागणी राहणार आहे. आणि तो पावसाचा खंड जो असतो त्याची अट 21 पहिल्या ट्रिगर करता 21 दिवस असते. त्यात जे काही निकष लावलेले आहेत त्या निकषांवरती एक चांगला आमचा ड्राफ्ट तयार करण्याचं काम चाललं आहे. आत्ताच तो एक्सपोज किंवा त्याच्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पण केंद्र सरकारकडे कृषी विभागाकडनं येणाऱ्या काळासाठी जे 2016 झाले आता झाले त्याला 8-10 वर्ष त्याच्यात आपण बदल जर का केला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळू शकतो. पण अतिक्रमण की बात करी म्हटले वन मोर थिंग अतिक्रमण के साथ आता जी जून जुलैला आपण अहवाल पाठवला विभाग आता 71,000 कोटीचं लोकसभेचं आहे त्याची नुकसान काय काय म्हणतो नाही आता आता हे बघा 2023 मधलं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे होऊन ते आयुक्तांकडे आयुक्तांतर्फे ते आमच्या विभागाकडे येतात. ते नागपूर विभागाचे आलेले जर का असतील तर मी पुढच्या आठवड्यात गेल्यानंतर तपासतो त्याच्यावरती निर्णय जो घ्यायचा तो घेतला जाईल. 2022 ला 2022 ला पावसामध्ये महाराष्ट्रातलं ज्यांचं नुकसान झालेलं होतं ते नुकसानाची वाटप किंवा त्याची मदत ही जवळपास 1,500 कोटीपैकी 700-750 कोटीपर्यंत आमच्या विभागाकडनं झालेली आहे. 15 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत राज्यातल्या सगळ्या लोकांना 2022 मदत जी असेल राहिलेली ती मिळून जाणार. आता हे सगळं झाल्यानंतर आयुक्तांकडनं आम्हाला प्रॉपर मदत पुनर्वसन विभागाला याला आयुक्ताच्या स्तरावरती तपासणी करायला थोडा वेळ जात असेल तर आमच्याकडे आल्यानंतर त्याला निर्णय होईल. एन्क्रोचमेंट की आपने जो बात करी बट साथ में दूसरी बात ये भी कि ब्यूटिफिकेशन के नाम पे कई इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सिटी में बन रहे हैं और उसके कारण भी ये चीजें अड़कड़े आते हैं. तो आपकी जो आप अड़ावा बैठक किया है उसमें इस चीज पे भी डिस्कशन हो रहा है क्या कि रैंडम इंफ्रास्ट्रक्चर अपन बढ़ाते जा रहे हैं क्या हमारी सिटी डिजास्टर को हैंडल कर सकती है. ये लोग तो बहुत अच्छा काम कर रहे हैं रिलीफ में. दो चीजें इसमें. एक तरफ हम लोगों को ये लगता है कि स्वच्छ शहर सुंदर शहर ये भी लगता है, शहर अच्छा भी दिखने को होना और सुंदर भी लगने को होना. एक तरफ ये डेवलपमेंट भी हम लोगों को लगती है और दूसरी तरफ डिजास्टर के हिसाब से ऐसा प्रसंग समझो मैंने जो मालूम ली उस हिसाब से ये जो प्रसंग हुआ 94 के बाद में अभी हुआ. अब कोई भी चीज़ हम लोगों को इसके आगे सोच के चलना पड़ेगा. इस तरीके से डेवलप करोगे और उसके अंदर समझो ये तरीके के प्रॉब्लम समझो महाराष्ट्र के अंदर कहीं कोई भी जगह समझो निर्माण होएगा तो हम लोगों को आगे का 50 साल का सोच के चलना पड़ेगा. नहीं आता ते माजी मदत पुनर्वसन विभागाच्या मंत्रे माझे मार्गदर्शक आहेत. मी नक्की त्यांच्याकडनं याची माहिती घेईल की राज्यामध्ये किंवा नागपुरामध्ये 1,000 कोटीचं झालेलं आहे का 5,000 कोटीचं झालेलं आहे हे सरकार कमी पडणार नाही. जे नुकसान झालेलं असेल त्या नुकसानीला आपण कसं जास्तीत जास्त मदत करू शकतो ती मदत केली जाईल. पण वडट्टीवार साहेबांचं मी नक्की मार्गदर्शन घेईल की त्यांनी यापूर्वी त्यांच्याकडे 2.5 वर्षात आल्यानंतर असं 1,000 कोटीचं कुठे कुठे नुकसान भरपाई दिलेली त्यांच्याकडनंच सगळे फॉर्मॅट घेईल आणि त्यांच्याकडची माहिती त्यांनाच विचारून राज्याला मदत करेल. नाही आता पवार साहेबांच्या बाबतीत जे रवी राणा साहेब बोललेले असतील मी अजिबात ते ऐकलेलं नाही. आजचा महत्वाचा विषय जो होता नागपूर शहराकरता जे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मला या ठिकाणी आढावा घेऊन जास्तीत जास्त फंड्स लवकरात लवकर कसे नागपूर शहराला उपस्थित राहतील तेवढ्याकरता आलेलो आहे. रवी राणा साहेब ज्योतिषी असतील त्यांना काय होईल भविष्यामध्ये ते त्यांना माहिती, मला काही माहिती नाही. सॅटेलाइटवरती आज सायंटिस्ट नेमून आमचा विभाग अभ्यास करतोय. काही लहान विषय नाही तो.
लहान विषय नाही आहे, पण याच्यावरती एक सायंटिस्ट आम्ही हायर करतोय, कारण त्या क्षेत्रातला अभ्यास असलेला व्यक्ती जो असेल तो जोपर्यंत याच्यावरती त्याचं ओपिनियन एकदम व्यवस्थित देत नाही, त्या ओपिनियन बरोबर त्या सॅटेलाइट बरोबर मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी मला ह्या सूचना केलेल्या आहेत की याला कृषी विभागाला काय फायदा होऊ शकतो, अन्य कुठल्या विभागाला याच्यात फॉरेस्टला इन्क्लूड करता येऊ शकतो का, मदत पुनर्वसन विभागाचं जरी असलं तरी राज्याच्या इतर विभागांना याचा ज्यांना ज्यांना फायदा होऊ शकतो त्या विभागांचं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं तर तो एक विचार करायचा चाललंय. हा सॅटेलाइट आज जरी विचार केला तरी सुद्धा त्याला वर्ष दीड वर्ष लॉन्च व्हायला दोन वर्षही लागू शकतात, पण ते सगळं तयार करणे वर पाठवणे नॅशनल लेवलच्या इंटरनॅशनल लेवलच्या सगळ्या मान्यता घेणे, पण तो एक भविष्याचं फार मोठं पाऊल उचलण्याचा आमचा प्रयत्न असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.